नमस्कार मित्रांनो, गावोगावी सध्या मराठा समाजाच्या बैठकी चालत आणि बैठकीचा विषय कुठला आहे तर लोकसभेची उमेदवारी दाखल करणं. गावोगावी लोक एका जागी जमून वर्गणी गोळा करून प्रत्येक गावातून एक उमेदवार हा लोकसभेला उभं करायचा असा त्यांनी पण केला आहे. आता त्याचा परिणाम काय होऊ शकतो आपण या व्हिडिओमध्ये त्याविषयी चर्चा करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारचं एक प्रकरण मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू असताना पाथरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एका जागेसाठी तब्बल 250 अर्ज आले आणि 250 अर्जापैकी एकही अर्ज वापस गेला नाही, वापस घेतला नाही. त्याच्यामुळे सदरील ग्रामपंचायतीच्या वार्डामध्ये उमेदवार किती होते तर 250. आणि मग निवडणूक आयोगाच्या समोर एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला की 250 लोकांचं नाव, त्यांचं सिम्बॉल हे EVM मशीनवर घ्यायचं कसं आणि त्यानंतर एवढ्या EVM मशीन आणायच्या कुठून ह्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी बॅलेट पेपरचाही विचार केला तर बॅलेट पेपरवर एकंदरीत 10 उमेदवारांचे नावं एका बॅलेट पेपरमध्ये बसतात. तर मग आता अशा प्रकारे किती 250 जर म्हटलं तर आपण जवळपास 25 बॅलेट पेपर हे आपल्याला त्यांना छापावं लागले असते. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की वेळ किती देणार. 250 नावं वाचण्यासाठी साधारणतः नाही म्हणलं तरी अर्धा ते पाऊण तास, म्हणजे आपण अर्धा तास धरूया. अर्धा तास जर समजा एका मतदाराला अर्धा तास जर लागला तर विचार करा की गावातल्या तेवढ्या बाकी मतदारांना किती वेळ लागेल. सर्वच प्रश्न फार विचित्र होते आणि हे सगळं बघून ती निवडणूक पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय निवडणूक आयोगाकडं नव्हता आणि त्यांनी तसंच केलं. आता लोकसभेलासुद्धा 1000 फॉर्म जर समजा आले तर काय होईल, बॅलेट पेपर छापणं. पण आता 1000 उमेदवारांचं बॅलेट पेपर छापणं सोपी गोष्ट नाही. जसं की चर्चा होती 1000 लोक फॉर्म भरणार आहेत, मग बॅलेट पेपर छापणार कसं, त्याच्यानंतर ही निवडणूक होणार कशी, आणि मग EVM मशीन आल्या तर किती EVM मशीन लावा लागतील. एका EVM मशीनवर 10 जर म्हटलं तर आपण 10 म्हटलं तर जवळपास 100 EVM मशीन लावा लागतील. मग ते लोक मतदान करणार कसं, सगळ्या प्रक्रिया किचकट होतील अशी फक्त चर्चा आहे. अजून काही घडलं नाही, लोकसभेची आचारसंहिता लागली नाही, निवडणुका लागलेल्या नाहीत, काही नाही. पण मराठा समाजांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मात्र निश्चित विचार करायला निवडणूक आयोगालासुद्धा भाग पाडणार असं चित्र सध्या तरी दिसतंय. पाहूया पुढे काय काय घडामोडी घडतात लोकसभेच्या आधी. हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा.